डोंबिवली शहर में बाढ़ पीड़ितों की मदद करने में नेता और शासन के अधिकारी पूरी तरह नाकाम साबित हुए हैं। सैकड़ों पीड़ितों ने आरोप लगाया है कि प्रशासन की सुस्ती से समस्याओं में इजाफा हुआ है। आपको बता दें कि मुंबई के पास डोंबिवली शहर पश्चिम वार्ड 71 के गोपीनाथ चौक, न्यू देवीचा पाड़ा, जगदम्बा मंदिर, गरीबाचा पाड़ा, सरोवर नगर परिसर के रहवासियों के घरों में बरसात का पानी घुसने से अनेकों समस्याओं का पहाड़ टूट पड़ा है। रात गुजारने के लिए बिस्तर, पहनने के कपड़े और राशन तथा जीवन में लगने वाली हर वस्तु पानी पानी हो गई है। इतनी खराब हालत होने के बाद भी अभी तक इस ओर अधिकारी और नेताओं से लेकर कोई भी देखने नहीं आया। काय परिस्थिती मध्ये तुम्ही काढलेले आहेत? खूप बेकार परिस्थिती आहे सर, आता स्वतःच्या अनुभवला आहे। माझा अजून एक 5 वर्षाचा मुलगा आहे, पाण्यात एवढ्या पाण्यात गेला की सर आता तो आजारी आहे। बघा तुम्ही जाऊ, आता 4 दिवस नाही झालं, सामान आम्ही पोटाला चिमटा काढून सामान भरलंय ना, ते सामानच पूर्ण वाया गेलंय डोळ्यात, पूर्णचं तेल तबकतंय घरामध्ये। तुम्ही प्रत्यक्षात या, बघा आमच्या घरी काय कंडिशन आहे आता सध्या। या मुलीच्या पण पोटात अन्न नाही, कुठलाही प्रशासक इथं कोणी आलेलं नाही बघायला काय कंडिशन आहे। आणि 4 किती दिवस झाले आणि तुम्ही सांगा तरी पाणी आणि पाण्याचं काय, काही समजलेलं नाही आम्हाला, कुणीच काही सांगितलं नाही, अन्न शिजवायला जाणार नाही। माझा सिलेंडरची तर पूर्ण उलटा होऊन आता त्याला भीती वाटते लावायची की नाही, एवढे कंडिशन बेकार आहेत सर आमची। प्रमाणाबाहेर पाणी पियालं नाहीये, काही नाहीये, खूप अन्नाचे बेकार कंडिशन आहे आमची आता। सांगाल की 2 दिवस पाऊस होतं, खूप तुमचे नुकसान झालेले, काय काय नुकसान झालेले आणि तुम्ही कशा प्रकारे 3 दिवस काढलेले? शुक्रवारपासून आमचे मुलं वगैरे असं आता वावतील म्हणून आम्ही घर बंद करून गेलो, असंच सरी वाट लागली। आता पण अन्न शिजवायला पण घरातला नाही काय राहिलं, लोकांच्या काहीच नाही, कोणाचेच नाही राहिलं। आणि असं कधीच नुकसान झाली नव्हती, आता 8 वर्ष झाली, काहीच कसलाच इथे काय काहीच बघत नाही, आणि काही सोय पण करली अधिकारी, कोणच नाही आलं नाही, कोण काहीच नाही। आज काय परिस्थिती आहे तुम्हाला? कपडे नाहीये, काय काहीच नाहीये, बघा चला दारातच बघा चला, ते बघा तिथे काय गरम भरून भरून काढलेत कपड्यांचे, काहीच निघालं नाही, नेसायला कपडेच नाही, आम्ही अंगावरचे कपडे कालचेच आहेत आता।